एसपी टायगर सडेवाडी विरुद्ध विरा इलेवन वरवडे यांच्या दरम्यान. या मॅचचे पंच मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे ग्रुप ए च्या या मॅचेस चालू आहेत. या स्पर्धेदरम्यान ही भव्य दिव्य स्पर्धा पंचक्रोशीतील एक नामवंत स्पर्धा या स्पर्धेचा उल्लेख होतो. त्याचप्रमाणे चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळेल एस पी टायगर सडेवाडी विरुद्ध विरा इलेवन वरवडे यांच्या दरम्यान. दिवसातील चौथा हा सामना ऑन स्ट्राईक शुभम नॉन स्ट्राईकला आपल्याला दिसेल एक बेधडक फलंदाज. रत्नागिरी तालुक्यातील दोन्ही नामवंत फलंदाज आपल्याला प्राथमिक फलंदाज म्हणून लाभले आहेत मैदानाच्या मध्ये. त्याचप्रमाणे सुदर्शन मयेकर बॉलिंग मार्कवर तयार पहिला चेंडू घेऊन शुभमसाठी हा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू बिरकावून दिला मिड ऑफच्या दिशेने. पाहूया वन बाउन्स टू बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवर सणसणीत फटका बसलाय चार धावांसाठी. या चार धावाने संघाचं खातं उघडलं. ओव्हर गोलंदाजी करताना इथे मात्र निर्धाव चेंडू चार धावा आतापर्यंत दोन चेंडूंचे फेकी झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील प्राथमिक पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक. इथे मात्र काव करण्याच्या दिशेने झेल होते का नयनच्या हातामध्ये सुखरूप झेल पोहोचलाय. पहिला धक्का बसलाय शुभमच्या रूपात एक महत्वाचा गडी बाद झालाय. बॅक टू द पॅवेलियन ऑन फोर गडी बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. विरा इलेवन वरवडे या संघाचा अतिरिक्त जर खेळाडू असेल तर बॅटरचं नाव आपल्यापर्यंत कळवायचं आहे कॉर्न बॉक्स मध्ये. निखिल नवीन बॅटर निखिल इथे मात्र पेनल्टीच्या स्वरूपामध्ये दोन रन पेनल्टीच्या रूपात मिळाले मायनस दोन बॅटिंग साईडच्या दिशेने. एंड ऑफ द इनिंग पेनल्टीचे रन्स मायनस होतील ही दक्षता घ्यायची आहे. उत्कृष्ट पंच आणि त्यावर लगेचच झालेला निर्णय
गुड जॉब पार्टनर्स सुदर्शन इथे मात्र जोरदार प्रहार केलेला चेंडू इथे उचित होऊ शकतो. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड मात्र इथे सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना संकेत डेंजर झोन एंडला असताना सुदर्शन इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू अख्खा टप्प्याचा चेंडू पिक करण्यात यशस्वी झाला बॅटर. तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. धावा झाल्या आहेत पाच. इथे मात्र खणून काढला आहे लोअर फुल टॉसचा समाचार घेतलाय. सी मारेच्या बार वन बाउन्स चार धावा एसपीएल चौकार आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्ती झाले. इनिंगच्या शेवटी त्याचप्रमाणे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत नऊ. एक गडी बाद नऊ अशी धावसंख्या आतापर्यंत. सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचा हा पहिला दिवस ग्रुप ए मधील मॅचेस चालू असलेली चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चौथा सामना एसपी टायगर सडेवाडी विरुद्ध वीरा इलेव्हन वरवडे यांच्या दरम्यान. पहिलं षटक संपलंय. एसपी टायगर सडेवाडी या संघाकडून खेळताना पपन बोरकर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. राठम राऊंड गोलंदाजी करताना निखिलसाठी. इथे मात्र चांगल्या प्रकारे उसळी घेतलेला चेंडू यष्टीच्या मागे चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 360 नरेश गोवळकर. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पपनच्या. पुन्हा एकदा स्लोवर वन आखू टप्प्याचा चेंडू समाचार घेतलाय. सी मारेच्या बार काऊ कॉर्नरच्या डोक्यावर मारलेला हा खणखणीत षटकार. अवफलक हलत ठेवण्यात यशस्वी ठरलाय निखिल. धावा झाल्यात 15. एक गडीबाद 15 अशी धावसंख्या. पपन पुढील चेंडू आपल्या षटकातील. इथे मात्र खणून काला हेलिकॉप्टर लिटल हेलिकॉप्टर बट गॉट आउट बॅटर निखिल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल पप्पन याच्याकडून. खोलवर टाकलेला चेंडू खणून काढण्याच्या प्रयत्नात मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती सुखरूप पोहोचलाय. झेलबाद झालाय निखिल. बॅक टू द पॅव्हिलियन. मंदार मंदार मयेकर न्यू बॅटर ऑन क्रीज मंदार मयेकर. पपन गोरकर इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एक धाव काढण्यात यशस्वी ठरले दोन्ही बॅटर. स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल संकेत. संकेत टू पपन.
चांगलं बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातबदार खेळाडू, अनुभवी खेळाडू. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून मारलेला चेंडू, वन बाउन्स टू बाउन्स, बाउंड्री रोपच्या बाहेर चार धावांसाठी गेलेला चेंडू, चार धावा मिळून जातोय. दुसऱ्या सत्रातील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एसपी टायगर सडेवाडी विरुद्ध वीरा इलेव्हन वरवडे. हा मात्र फुलटॉस चेंडू समाचार घेतला आहे सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. षटकार, षटक मात्र इथे संपलंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले आहेत 26. एक गडी बाद 26 अशी धाव संख्या. संकेत ऑन फायर. अजून देखील दोन सामने आपल्याला पाहायला शेवटच्या सत्रातील दोन सामने अजून देखील आपल्याला खेळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपली प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे, दोन्ही पंचांनी देखील दक्षता घ्यायचे. पुढील षटक येते मात्र स्पीडी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सुदर्शन कडून. मात्र एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेने धावफलक 27 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 27 अशी धावसंख्या. दोन गडी बाद 27 अशी धावसंख्या आतापर्यंत. पुन्हा एकदा संकेत स्ट्राइकला. या संघाचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून वीरा इलेव्हन वरवडे. या संघाकडून खेळताना हा रत्नागिरीतील एक नामवंत खेळाडू. त्याच्याच विरुद्ध गोलंदाजी करतोय सुदर्शन. इथे मात्र सुपला शॉट पाहायला मिळालाय. संकेत त्याच्या बॅटमधून. चेंडू गेल्यानंतर त्याने आपण स्कोर वाढवण्यासाठी कन्व्हर्टेबल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलण्यात यशस्वी झाले. मात्र मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावा किती मिळत आहेत? नो चेंडू प्लस 3 धावा, अशा प्रकारे 4 धावा एकूण आपल्याला पाहायला मिळाल्या. या 4 धावेने धावसंख्येत इथे मात्र बदल होतोय 35 या धावसंख्येवर. नो चेंडू फ्री हिट असेल. या फ्री हिटचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे बॅटर मंदार. सुदर्शन टू. इथे मात्र खाणून काढलेला चेंडू सी मारेशा बाहेर, उत्तुंग षटकार. नो चेंडूच्या फ्री हिटवर उत्तुंग षटकार मारलाय. ओपन माइंडेड हा चेंडू होता त्यामुळे सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. पुढील चेंडू सुदर्शन मंदारसाठी. ते मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस म्हणावा लागेल. मात्र हा वाईट चेंडू घोषित केलाय पंच. धावा मिळतात एकूण 3.
44 दोन गडी बाद 44 अशी धावसंख्या. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथे मात्र दोन्ही हात फैलावताना पंच मंदार. इथे मात्र पुन्हा एकदा समाचार घ्यायचा प्रयत्न होतोय. झेल उत्कृष्ट झेल अक्षय महाडिक. क्या बात है, क्या बात है, मानलं पाहिजे. मधील उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेवर पकडलेला एक हाती झेल आपल्याला पाहायला मिळाला. चव्वेचाळीस या धावसंख्येवर बसलेला हा पंचेचाळीस या धावसंख्येवर बसलेला हा तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय अक्षय माडिक या खेळाडूकडून. रिळगावाकडून बिलॉंग करणार हा खेळाडू, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दीक्षांत. इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, अख्खा टप्प्याचा चेंडू थोडासा पिक करण्यात यशस्वी ठरतोय. तोपर्यंत एक धाव निश्चित मिळते. एका धावेने धाव फलकेत बदल होतोय. 46 धावा. षटक संपलंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 46. पहिल्या दिवशी 71 धावांचं एका इनिंग मध्ये 71 धावांचा हायएस्ट स्कोर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र एक्सप्रेस क्लीन बोल्ड त्रिफळाचित केलंय वैभव्याने. 31 तर्रार गोलंदाज मान फ्रॉम चाफे वैभव. लेफ्ट हँडेड फलंदाज पंचम पहिल्या मॅच मध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याने सादर केला होता. पंचम वाडकर एक टिपिकल लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात वैभव चाफे एक्सप्रेस. इथे मात्र चांगल्या कलात्मक ढकलून काढलेला चेंडू. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. संकेत
संकेतची आता यापुढील रणनीती काय असेल ते येणाऱ्या पुढील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेलच. मात्र आतापर्यंत एक हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. वैभव पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. कॅच होतं का? षटकार जातोय इथे मात्र सिक्सर उत्तुंग षटकार. पुढे चेंडू वैभव जयगड यांकडून मारा करताना इथे मात्र खणून काढलाय चांगल्या प्रकारे खोलवर टप्प्याचा हा चेंडू. तोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत दोन धावा आपल्या खात्यामध्ये जमवताना संकेत. धावा झाल्या तर 55 चालू असलेला आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एस पी टायगर सडेवाडे विरुद्ध वीरा वरवडे या दिवसातील चौथा सामना. पुढील चेंडू वैभव इथे मात्र संकेतने सरळ बॅटने मारलेला फटका निश्चित एक धाव मिळून जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मानस होता मात्र पंचमने नकार दिलाय. चांगला कॉलिंग म्हणावं लागेल दोन्ही बॅटरमध्ये. छप्पन्न धावा आतापर्यंत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 चार गडी बाद 56 अशी धाव संख्या. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये पंचम वैभव. पुन्हा एकदा राईट आर्मर राऊंड गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण तोपर्यंत चांगला थ्रो. इथे धावचित होतोय का पाहूया. धावचित झालाय. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याचबरोबर त्याच वेगाने टाकलेला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव निश्चित मिळते एका धावेने. धावफलक 57 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक निकेतन मॅन फ्रॉम कचरे. कचरे या संघाकडून एक महत्वपूर्ण गोलंदाजीची कामगिरी करताना आपल्याला वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर एस पी टायगर सडेवाडी या संघाकडून आज आपल्याला खेळताना दिसतोय. अजून देखील शेवटचं षटक फेस करण्यासाठी संकेत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 57 धावा झाल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वीरा 11 वरवडे या संघाकडून. निकेतन पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. टर्न अँड मिस. निर्धाव चेंडू जातोय. सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू प्रेमी. इथे मात्र वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा खणखणीत चौकार. गरीब सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा
SPL 2024 पर्व दुसरं, पहिल्या दिवसातील हा चौथा सामना. ते मात्र संकेत पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा नो चेंडू घोषित केलाय. इथे मात्र फ्री हिट, निकेतन निकेतन टू संकेत फ्री हिटचा सामना करण्यासाठी दोन्ही. ते मात्र खणून काढलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. या सहा धावा, शिवबाचा छावा. षटकार सी मा रेषा पार सहा धावा. या सहा धावाने धावफलक मात्र बदललं जात आहे. 74 धावा आजच्या दिवसातील सर्वोच्च धाव संख्या या संघाने उभारल्या आहेत. संकेत ऑन 46. निकेतन पुढील चेंडू, इथे मात्र उलटा चेंडू सी मारेशा मार. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक संकेतच्या बॅट मधून निघालंय. संकेत पवार 50 अप. आपल्या संघासाठी उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली संकेत याच्या बॅट मधून. शेवटचं षटक निकेतन, निकेतन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खणून काढलेला चेंडू, पाहूया सीमा रेषा बाहेर सलग 3 षटकार.
58 धावांची खेळी केल्यानंतर लगेचच प्राथमिक षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय संकेत पवार. का मी ऐकवून आहे या प्रश्नाचं उत्तर आज त्याने फलंदाजी करून दाखवलंय, त्याचप्रमाणे गोलंदाजी करून पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. कम बॅक कसा असावा तर संकेतच्या गोलंदाजी सारखा असावा असावं. संकेत पवार पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू, खोलवरचा चेंडू, लोअर फुल टॉस बनवायचा प्रयत्न होता मात्र असफल झालाय. नरेश गोवळकर मॅन फ्रॉम चाफे. संकेत पुढील चेंडू, प्राथमिक षटक, वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी संकेत राईट आर्म राऊंड गोलंदाजी करेल नरेश गोवळकर साठी. 85 धावांचा पाठलाग इथे मात्र समाचार समाचार, या मिळतील 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं पहिलं हाताळताना दुसऱ्या चेंडूवर मात्र समाचार घेतलाय 6 धावा. पुन्हा एकदा खणखणीत दंडणीत षटकार. चेंडू मिळतील 6 धावा. खंडाळा गावातील उद्योजक अमेयजी भडसावळे यांचं कमिटीतर्फे आम्ही स्वागत करतो. पुढे चेंडू संकेत, दोन चेंडूवर दोन षटकार इथे मात्र कॅच होते का, कॅच झाले, कॅच ऑन. चार चेंडू आतापर्यंत प्राथमिक षटकातील टाकून झालेत. पुढील चेंडू संकेत नवीन बॅटरसाठी सुनील स्ट्राईकला असेल. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता मात्र तिथे उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. झेल बाद झालाय नरेश बॅक टू द पॅवेलियन. पुढील चेंडू संकेत इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. या षटकातील इथे मात्र शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संकेत याच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत, 5 चेंडूवर 12 धावा खर्च केले आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल झालाय. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 12. 85 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यावर. दुसरं षटक चालू होईपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत.
वीरा इलेवन वरवड़ा संघाकडून नवीन गोलंदाज पंचम वाडकर, लेफ्ट हैंडेड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। सुदर्शन ऑन स्ट्राइक फाइन लेग थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय। कवर्स डीप एक्स्ट्रा कवर आपल्याला पाहायला मिळेल। डीप मिड ऑन मिड ऑफ ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू विरकावून दिला आहे संकेतच्या आता सेफ हँड मध्ये पोहोचलाय। तोपर्यंत एक धाव निश्चित मिळते एका धावेने धावफलक 13 या धावसंख्येवर। पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव मिळाली एका धावेने धावफलक 13 या धावसंख्येवर। पुढील चेंडू इथे मात्र स्वेअर मार आपल्याला पाहायला मिळतोय। पंच दोन्ही हात फैलावताना संध्याकाळच्या सत्रातील हा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एस पी टायगर सडेवाडी विरुद्ध वीरा वरवडे पंचम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर। एस पी एल 2024 पर्व दुसरं या स्पर्धेतील हा चौथा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल होतोय। लाईन लेंथ पंचम आता मात्र थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न असफल होतोय। गोलंदाजी करणारा गोलंदाज पंचम याच्याकडून मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळ्या आयोजित भव्य दिव्य एस पी एल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सरकार प्रीमियर लीग या लीग स्टेजच्या मॅचेस चालू आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। ग्रुप ए मधील या मॅचेस पुन्हा एकदा बिरकावून द्यायचा प्रयत्न इथे मात्र डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेले चेंडू सी मा रेषा पार 6 धावा। सुनील ऑन फायर सुनील ने फायर मोड ऑन केला आहे। चेंडूचा समाचार घेतलाय कुटप्याचा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेले चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच्याऐंशी धावांचा पाठला करायचा आहे। त्या पद्धतीने खेळ खेळण्यासाठी तयार झालाय सुनील। प्रहार करतोय पंचमेच्या गोलंदाजीवर आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर। लेफ्ट आर्म ओवर गोलंदाजी करताना गोलंदाज पंचम पुन्हा एकदा चांगल्या रीतीने वेगवान चेंडू ते मात्र पायावर आदळलाय निर्धाव चेंडू जातोय। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेत वीरा इलेवन वरवडे 86 धावा जमवल्यात। पुन्हा एकदा निर्धाव कम बॅक म्हणावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या पंचम याच्याकडून। पुढे चेंडू पंचम लेफ्ट आर्म ओव्हर इथे मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू सुनील वारंवार निर्धाव करतोय। एक षटकार मारल्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव गेलेत।
पंजाबने पंचमने चांगलं कम बॅक केलंय. ते मात्र खणून काढलेला चेंडू पाहूया. डीप स्क्वेअर लेग च्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव निश्चित मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही बॅटर्सना. धावा झाल्यात 22, एक गडी बाद 22 अशी धावसंख्या आतापर्यंत. मॅच सामन्याचं समीकरण 18 चेंडू आणि 63 धावान आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 18 चेंडूवर 63 धावांची गरज असेल. पंच्याऐंशी धावांचं उद्दिष्ट पाठलाग करताना 20 मिनिटांमध्ये टीम मीटिंग पटकन संपवायची आहे. यानंतर होणारा सामना विरा इलेवन वरवडे विरुद्ध जिजा इलेवन खंडाळे यांच्या दरम्यान होणारा पुढील हा सामना. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी ही सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक करून घ्यायचंय. संकेत पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलाय. नो चेंडू फ्री हिट चा चेंडू असेल. संकेत संकेत टू सुदर्शन. या फ्री हिट चा सामना कशा प्रकारे करतोय सुदर्शन. एक मोठा फटका येण्याच्या तयारीत. इथे मात्र मोठा फटका आलाय. गगन चुंबी षटकार. सी मारे शबास. फ्रीडचा पुरेपूर फायदा उठवलाय तो सुदर्शन याने. सहा धावाने धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्या 30. एक गडीबा 30 अशी धावसंख्या आतापर्यंत. षटक क्रमांक 33 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू घेऊन संकेत पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. एक चेंडू फेकून झालाय. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सुदर्शनसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. वारंवार फ्रंट फुट नो आपल्याला पाहायला मिळतोय संकेत याच्याकडून. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट वर कोणता हिट येतोय? सहा येत आहेत का चार येत आहेत आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू संकेत फ्री हिटचा चेंडू. संकेत टू सुदर्शन मयेकर. पुन्हा एकदा फ्री हिटचा समाचार घेतलाय. धावफलक पोचलंय. एसपी टायगर सडेवाडी या संघाची धावसंख्या 37. एक गडीबाद सदस्याची धावसंख्या. आतापर्यंत सुदर्शन यांनी दोन्ही फ्री हिटच्या चेंडूवर दोन षटकार लगावलेत. पुढील चेंडू संकेत याचा.
ते मात्र वेगवान टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना मात्र धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 37 धावसंख्या. संख्येच्या बॅट मधून 16 चेंडू आणि 58 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू कम बॅक म्हणावा तो असा. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. तोच संकेत पुन्हा एकदा कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सफल देखील होतोय. 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले संकेतच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा सुदर्शन. ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सलग 3 चेंडू निर्धाव. दर्जा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन 2 षटकार मात्र आतापर्यंत लगावण्यात यशस्वी झालाय. संकेतच्या विरोधामध्ये धोनी तुल्यबळ खेळाडू बॅटल रंगताना दिसतय. पुन्हा एकदा बॅटल मध्ये सक्सेसफुल झालाय सुदर्शन मयेकर. पूरी दिल्ली कसम खा के कह रहा हूं ये रुमाल. या सामन्याचा 12 चेंडू 42 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 42 धावा. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. नवीन निखिल इथे मात्र त्रिफळाचित केलाय. सुनील या बॅटरला बॅक टू द बॉल. दुसरा धक्का बसलाय सुनीलच्या स्वरूपात. दीक्षांत गोलंदाजी मार्कवर चौथा आणि महत्वपूर्ण निर्णायक षटक घेऊन आलाय. ते मात्र एक धाव मिळाली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. गोलंदाजी मार्कवर निखिल. गोलंदाजी करण्यासाठी सुदर्शन टू निखिल. पुन्हा एकदा अकू टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता.
निखिल निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू ची सांगता करताना धावा झाले आहेत 44. इथे मात्र खराब चेंडू स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव 45 धावा. नऊ चेंडू आणि 40 धावांची गरज. इथे मात्र करारा जवाब दिलाय निखिलच्या विरोधात. षटकार गेलाय लॉंगेस्ट सिक्सर. आठ चेंडू आणि 34 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन्ही चेंडू महत्वपूर्ण असतील. ते मात्र फटका चुकलाय. वेगवान पद्धतीचा हा खोड टप्प्याचा चेंडू बॅटची इनर एज घेऊन यष्टी रक्षकाच्या मागे जातोय. निर्धाव चेंडू, 7 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. चांगली फलंदाजी करत होता. इथे मात्र जेल उडालाय. कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न, जेल मात्र इथे सुटलाय. धोकादायक फलंदाजाचा इथे मात्र जेल सोडलाय. चेंडू 34 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. शुभम मुरकर, अक्षय महाडिक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. सुदर्शन नॉन स्ट्राईक, पहिला चेंडू व्हाईट चेंडू इथे टाकण्यात येतोय. स्क्वेअर मारा, एका धावेने धावफलक बदललं जातंय 52 या धावसंख्येवर. अजून देखील 33 धावांची गरज. 6 चेंडू आणि 33 धावा. What a shot! What a shot! सहा धावांसाठी 5 चेंडू 27 धावा. इथे मात्र बाउन्स अँड मिस. चार चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. चांगला फटका, देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला सुदर्शन याच्याकडून. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार सीमारेषा पार. 6 धावा. कमिटी तर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. अकुटप्प्याचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा आहे. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे डीप काऊच्या दिशेने. माजी सरपंच बापू गोसाळे यांचं स्वागत करताना प्रकाश नाचरे.